तुमच्या ह्या कामामुळे बर ज्याच्या वडिलांना आम्हाला मदत केली बर मुंबईत मुंबईत राहायला एकत्र म्हणजे सगळे म्हणजे आमचे वडील वारल्यानंतर ज्या व्यक्तीने आम्हाला मदत केली बर बर मधला का त्या माणसाचा आमचा कॉन्टॅक्ट तुटला तो माणूस हयात नाहीये बर पण ह्या व्हिडिओ मधन मी त्या माणसाचा कॉन्टॅक्ट केला तर तो निघाला त्या माणसाचा मुलगा बर 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 आणि असंच बोलता बोलता मग मी सांगितलं असं तसं हे ते मग त्याने सांगितलं आम्ही बी तिकडचे हे ते रंगा खांडेकरचा मुलगा हो 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 ते रंगानना आम्हाला एवढी मदत केली शिवडीत राहायला होतो आम्ही लहान म्हणजे मला वाटतं मी त्यावेळेला 14-15 वर्षाचा होतो बर बर तर राहायची म्हणा जेवणाची मेची हे ते आम्हाला लय सहकार्य केलेलं बर बर तिथं नंतर ते आम्ही एका ठिकाणी राहत होतो ते सोडून ते डोंबोलीला गेले आम्ही पण इकडे ठाण्याला राहायला आलो बर बर ते कॉन्टॅक्टही तुटला होता बर ते वारल्यानंतर पण आम्हाला 6-8 महिन्यानं कळलं होतं की बाबा ते असं असं वारले बर पण ते काय कॉन्टॅक्ट नव्हता बर त्या मुलाचा तुम्ही त्याच्या खोंडाचा टेटस काल परवा ठेवला होता बघा कोण तुम्ही ठेवलेला टेटस तुमच्या ह्याला बर 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 त्याच्यावर नंबर होता मी कॉल केला तर त्यानं मग असं बोलता बोलता सांगायला सुरुवात केली म्हणजे एवढे आज 15 वर्षाच्या पाठीमागची ओळख तुमच्या ह्या ह्याच्या संपर्कामुळं बर बर होत चाललेली आहे लय लय मोठं काम आहे बघा खरंच बर 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 तेच म्हणलं मग त्याला बोललो मी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला मग म्हणलं ये आई पण वारली वाटत त्याची काय तर ना होय होय 4-5 महिने झाला म्हणला वारली आता हो गेल्यावर आता पुढच्या महिन्यात येणार आहे मग भेटतो त्याला घरी जाऊन आता बरोबर बरोबर तुमचं आमचं बी म्हणजे मी रिलेशन लय जवळच आहे होय 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 तुमची मी गाठ गेले इथं आता पुढच्या महिन्यात आलो रजेवरून का नाही ह्याच्यावरनं एवढं निष्कर्ष निघतय की खिल्लार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनल हा माणसाच्या आयुष्यात कोणता बदल घडवून देईल आणि कोणती गोष्ट वर आणायला सांगतायत काय काय सांगतायत म्हणजे नुसतं तुमचं ते खिल्लारच काम नाहीये पण जे तुटलेलं नातं जे आहे बघा ना आता त्या ह्यानं आपण तिथं पोहोचलो माझी भरपूर दिवस माझी अपेक्षा म्हणजे त्या माणसाला भेटायची होती तो माणूस राहिला नाही भेटला नाही आम्हाला म्हणजे आमच्या पडत्या काळात सगळ्या तुलतेने आम्हाला मदत केली नव्हती ती ह्या तुलतेने आम्हाला मदत केली बर 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 त्यांनी आम्हाला आधार दिला होता राही सोय केली होती आमचे तुलते मुंबईत असून आम्हाला त्यांनी कधी बोलवलं नव्हतं की म्हणजे पाणी प्यायला बोलवलं नव्हतं ओळख सुद्धा दाखवत नव्हते अरे बाप अशी परिस्थिती होती पण ह्या सुलभ तुलतेने आम्हाला एवढी मदत केली ह्या लोकांनी की म्हणजे आज म्हणजे कसा योगायोग होता की म्हणलं बरंच एक तास बोललो मी काल त्याच्यासोबत सिद्धांत सोबत सिद्धांत सोबत हो हो मला सिद्धांतनी पण काल कॉल करून सांगितलं की राज खिल्लार शेतकरी आणि युट्यूब चॅनल मुळे खिल्लारच काम नव्हे तर तुटले म्हणजे ह्या धावपळीच्या युगात तुटलेली नाती जोडायचं काम झालं धावपळीच्या युगात विसरलेली नाती बरोबर आहे एकमेकांची परत गाठी बिटी घालून देण्याचा हा चॅनल काम करतो 100% करतो म्हणजे मला पण असं म्हणजे काय 2 मिनिटं मी विचार करत थांबलो की म्हणलं हे कसं काय म्हणलं अपेक्षा होती पण त्या कॉन्टॅक्टच नाही ना तिकडे म्हणजे कुठं पेपर आम्हाला भेटले नाही काय नाही ते त्यांच्यासाठी वेगळे म्हणजे गेले आणि आमचा मार्ग आम्ही ठाण्याला आलो बरं तेव्हा मी कलर मध्ये काम करत होतो त्यांच्या जवळ राहायला होतो आणि आम्ही शिवडीत सांगोला पतपिढी म्हणून आहे त्या पतपिढी ऑफिसच्या वर एक छोटासा गाळा होतो त्यात रंगणांना मी आणि नारायण सुकणे म्हणून आपलं आमचा पाहुणाच आहे बर बर ते आपल्या जतपशी बिरनाळ गाव आहे बिरनाळ हा बिरनाळच गाव आहे बर बर बिरनाळ स्वप्ने तर वाडी आहे तिथले सुकणे म्हणून नारायण सुकणे असे आम्ही दोघं चौघजण राहत होतो बर ते म्हणजे माझ्या वडिलांचे खास माणसं होते आणि ही बापूजी पोरं म्हणून आम्हाला त्यांनी त्या काळात मदत केली होती आमचे सगळे चुलते माझे 3 इथं बीएमसीत होते बर पण त्यांनी कमा आम्हाला बोलवलं नव्हतं अख्ख्या लोकांनी आम्हाला मदत केली पण त्या लोकांना आता नारायण सुकणे हे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत हे रंगाना जाऊन आमचं कुठं काय परत कॉन्टॅक्टच झालं नाही त्यावेळेला मोबाईल बिबाईल आमच्याकडे काय नव्हतं 200 रुपये रोज आम्ही कलरचं काम करायचो परत ते कुठं आम्हाला कॉन्टॅक्ट झालं नव्हतं ते आज 2003 ची गोष्ट सांगतोय मी बर 2003 ला मी 10वी परीक्षा देऊन मुंबईला आल्यानंतर त्यांनी मदत केली होती त्याच्यावर 2023 ला आज मला त्यांच्या मुलाचा कॉन्टॅक्ट झाला एवढ्या वर्षानं ते पण खिल्लार शेतकरी चॅनल तुमच्या लक्षात आला आणि त्या चॅनल मधून अगोदर बरीच लोक जोडली गेलेली बरोबर होय की मग
विचार करायला गेला तर खिल्लार शेतकरी शान हा म्हणजे ओळखीचा नेटवर्क भरपूर आहे. नेटवर्क नेटवर्क जे आपले म्हणजे कुणी कुणाला सहकार्य केलंय ते जे तुटलंय 20-20 वर्ष तुटलेला माणूस म्हणजे जवळ येणं शक्य नाही, हे एक योगायोग होऊ शकतो. आणि हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कधीच काम केलेलं नाही आवड ग. होय की मग आपला चॅनल हा वेगळ्या चांगल्या निर्मळ गोष्टीसाठी काम करतोय, त्यामुळे तुमची निर्मळ मनाची दोस्ती म्हणा, निर्मळ मनाचं मदत म्हणा, माणसं म्हणा, सगळं मिळत भेटत गेले. हा हो नाही लय लय भारी खरंच लय भारी. आता सिद्धांत सारखा मुलगा सुद्धा म्हणजे पाहुणा असताना सुद्धा मला माहित नव्हतं, तुम्हालाही माहित नव्हतं, मलाही माहित नव्हतं, पण त्यानं खिल्लार शेतकरी शान हा युट्यूब वरती चॅनल बघितला. म्हणजे हा मूळ स्वरूपात काम करणारा कोण आहे मुलगा? हा साधा व्हिडिओ टाकतो पण आवाज चांगला आहे. आवाज चांगला आहे म्हणजे आवाज असा वाटतो की हा माझ्या घरातल्या माणसाचा आवाज आहे. हा लक्षात आलं का तुमच्या? होय होय होय. म्हणून माणूस ऐकतोय ते आपुलकी वाटते ते माणसाला, बोलावं का फोन करूया असं वाटतंय त्याला. हा आवाज माझा जनसामान्यासारखा वाटतो म्हणजे आपल्या माणसासारखा वाटतो. आणि त्यानंतर मी जी टाकतो पोस्ट किंवा एखादी व्हिडिओ टाकतो चॅनलला ती ओरिजिनल वाटते किंवा देखणी जातीची वाटते. ओरिजिनल आहे. मग ह्या गोष्टीचा अभ्यास त्या सिद्धांतने केला सुरुवातीला. नाही बरोबर आहे. म्हणून सिद्धांतनी काय केला, स्वतः परत फोन करून ओळख झाली आमची. हा नंतर ओळख झाली. हा मला तर कोण सिद्धांतची ओळख सांगणार आहे? नाही हो बघा ना कशी ओळख कसं नातं, म्हणजे नातं जोडायचं काम लय मोठं काम आहे लक्षात ठेवा आताच्या काळात. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो खिल्लार शेतकरी शान युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, आजच आणि आताच करा. हो उद्या भविष्यात कोणत्या वेळेला कशाची गोष्ट आपल्याला फायद्याची होईल सांगता येत नाही. कोणाची गोष्ट फायद्याची होईल, कुठं ओळख लागल, कोणाचा किती मोठा फायदा होईल सांगता येत नाही. म्हणून आजच आणि आता सबस्क्राईब करा, उद्या नाही. त्याला मी म्हणलं ना ते रंगाना ना नाही, त्याची एक थोरली पोरगी होती निशा नावाची, निशा. आम्ही बसलो का नाही ती फोन लावायची ना, निशा काय करते निशा काय करते. मी त्याला म्हणलं ना तुझी बहीण म्हणलं निशा नावाची बघ म्हणलं रंगाना ना लय आवडती होती म्हणलं बघ. हो म्हणलं लय प्रेम करायची, लय आवडती होती तुझी, लग्न झालंय म्हणलं आता. काय बरं आहे म्हणलं, अजून एक बहीण आणि ते दोघांच करायचं चाललंय म्हणलं, बघूया म्हणलं कुठं काय काय कसं काय. नाही आता ह्या ओळखीतून काय फायदा होणार आहे, परत तुम्ही पै पाहुणे बघण्यासाठी पुढे सरसावणार ना. होय की मग तुटणार नाही ना आता. आता सिद्धांतचं लग्न करायचं आहे समजा. हो आता सिद्धांतसाठी पाहुणे बघायचे आपल्याला, तर जवळच्या राहणाऱ्या माणसांनी लक्ष नाही दिलं तर आता आपण लक्ष देऊ. होय की मग आणि जवळचे आपले हीच आहे हो, आपले रक्त जे आहेत ना ते नाही दिलं लक्ष देत. हा आमच्या स्वतः एवढा मोठा घर आणि वाघाचा वाडा म्हणून आमचं घर ओळखत होत, पण आम्हाला काय परिस्थितीने आम्ही गेलो आमच्या जीवाला माहित आहे. आणि आज मग आता बोलवत चांगले दिवस आल्यावर कोणी बोलवलो. होय होय. पण शेवटी वाईट दिवस होत त्यावेळेला ज्यांनी मदत केलं त्यांना विसरून चालणार नाही ना. नाही नाही आता विसरू नका, विसरायची वेळ आली ना आठवण करायची तुम्हाला वेळ आणून दिली. आणून दिली होय की. आणि ते पण तुम्ही स्टेटस बघितला म्हणून. स्टेटस बघितला म्हणूनच की मग. आणि तो स्टेटस 24 तासात गेल्यानंतर परत तुम्ही म्हणणार आहे का स्टेटस तो ठेवा आणि मी परत ठेवणार आहे का? नाही त्यावेळेस त्याला मी लगेच कॉन्टॅक्ट केला आणि ती नाव निघालं आणि ती बरोबर म्हणजे बघा ना तसा तिथं पोहोचलो माझं मलाच कळलं नाही. लय चांगलं काम आहे, लय आनंद वेगळाच आहे. आनंद आनंद वेगळाच आहे. काल दिवसात 4-5 वेळा त्याचा माझा कॉन्टॅक्ट झाला सांगतो काय. बर 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 बर. हो आता आलो ना 5-6 तारखेला येतोय रजो. हो या केसरी. हा तुमच्याकडे बी येतो त्याच्याकडे बी सगळ्यांची काठी पेटी घेऊन येतो. या माणसाचा जन्म जोपर्यंत जिवंत आहे ना साहेब तोपर्यंतच एकमेकाला वेळ द्यायचा आणि एकमेकाला सहकार्य करायचं. होय की मग बरोबर आहे. मरून गेल्यावर कोण कोणाला काय कोण नाही कोणाला ओळखत नाही. बघा ना त्या ज्या माणसाला जी म्हणजे सुख दुःखात सहभागी होण्याची आमची अंतकरणापासून इच्छा होती, पण आम्ही नाही होऊ शकलो कॉन्टॅक्ट नसल्यामुळं नाही तिथे जाऊ शकलो. विचार करा आता ही सुकाना ही आहेत ना, ही पण आमच्या लय जवळची आहे ती. हो हो. पण त्यांनी पण आम्हाला कळवलं नाही बाबा वारलाय जावा या काय म्हणजे कधी नाही ती. पण मला सिद्धांत एवढं विशेष वाटत साहेब, आई वडिलांचं छत्र हरवलेलं असताना सुद्धा तो मुलगा एवढा आपल्या सोबत किंवा या चॅनल मार्फत किंवा ग्रुप मधून म्हणजे एवढा असा वाटतो की आयला ह्या माणसाला कशाचं टेन्शन नाही.
नाही ना, एकदम म्हणजे असा हे आहे, बोलायला हसतमुख वगैरे पण फ्री आहे. हसतमुख चेहऱ्याचा फ्रेश हो निर्मळ हो मनाचं व्यक्तिमत्व हो त्याच्याकडे बघितल्यावर असं वाटणारच नाही त्याला आई वडिलांचं छत्र त्याचं हरवलंय. हरवलंय म्हणजे अशी घट्ट मनाची सुद्धा माणसं लागतात लागतात तर हो बघा ना लय म्हणजे विशेष आहे विशेष. होय होय कधी आला तर आवर्जून या घरी त्याच्या किंवा कधी आला तरी त्याच्या घरी येऊन तुमच्याकडे दोघ जण येणार आम्ही या की. हा सुट्टी जरा मला मिळाली पाहिजे एक 8 दिवसाची. बर अजून एक आहे मला एक लवटे गुरुजी म्हणून निजामपूरचे आहेत होय होय सुखदेव लवटे म्हणून त्यांनी मला लहानपणी लय मदत केली शाळेत येण्यासाठी शिकवण्यासाठी त्यांची एक गाठ घ्यायची आहे. त्यांनी पण आवर्जून किती वेळा मला असं कॉन्टॅक्ट घेऊन फोन केलाय पण अजूनपर्यंत त्यांच्याकडे जायचं झालं नाही. त्यांच्याकडे विथ फॅमिली आम्हाला जायचं ठिकाणी येणार आहे आता पुढच्या महिन्यात आलो म्हणजे ना गाठी बिटी घेऊन. चालेल चालेल ओके आवर्जून या ठीक आहे धन्यवाद सर.